गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते, मात्र अलीकडच्या काळात शेतीत नवनवीन प्रयोग शेतकरी करताना दिसत आहेत। आमगाव तालुक्यातील वळद गावातील शेतकरी केशव रहाणगळाने त्यांच्या 15 एकर वडिलोपार्जित शेतीत त्यांनी विविध प्रयोग केले। त्यापैकी त्यांनी 5 एकर शेतीत जवळपास 800 आंब्याची झाडं लावली। सुरुवातीला त्यांना पीक न मिळाल्यानं अडचणींचा सामना करावा लागला, पण त्यांना याच आंब्याच्या बागेतून लाखोंचं उत्पन्न मिळते। त्यांनी एक प्रयोग केला असून आंब्याच्या आम्रपाली, मल्लिका, रत्ना, हापूस, लंगडा, दशेरी अशा विविध प्रकारची लागवड केली। यातून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळते। आंबा पिकासह किशोर रहांगडाळे यांनी आपल्या शेतामध्ये फणसाची 30 झाडं देखील लावली आहेत। त्यामधून देखील त्यांना वर्षाकाठी जवळपास 85 ते 90 हजार रुपये उत्पन्न मिळते। यासह त्यांनी प्रायोगिक तत्वावर चिकू, काजू, पेरू अशी विविध फळांची देखील लागवड केली आहे। भविष्यात चिकू आणि काजूचं उत्पादन वाढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। माझ्याकडे 5 एकराला आंबा बाग आहे, त्यामध्ये 5x5 मीटरवर लागवड केलेली आहे। त्यामध्ये 800 झाडं आंब्याची आहे आणि त्यामध्ये एक आम्रपाली हायब्रिड वाण आहे, तसेच मल्लिका आहे, रत्ना आहे, लंगडा, दसेरी असे अनेक व्हरायट्यांची लागवड केलेली आहे आणि हापूससुद्धा आपल्याकडे येतो, हापूससुद्धा माझ्याकडे आहे आणि वर्षाला एका झाडापासून 2 ते 3 हजार रुपयापर्यंत त्यापासून उत्पन्न येतो। फणसाचे झाडं आहे 30 झाडं आहे, त्यापासून दरवर्षी एका झाडापासून 3 ते 4 हजार रुपये उत्पन्न येतो आणि फळंसुद्धा चांगली लागतात। त्याला वारा आणि गारगोटा असा कोणत्याच प्रकारे त्याला हानी होत नाही आणि आपल्याकडे हमखासपणे फणससुद्धा येतो। फणस शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे आणि जिथे आपल्या मधामध्ये न लावता बाउंड्रीवरसुद्धा लावले तर फळं त्याला बुंद्यापाशी फरतात, म्हणून शेतकऱ्यांनी फळझाडामध्ये फणससुद्धा लावावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शेतामधील कामं आधुनिक पद्धतीच्या यंत्राद्वारे केली जातात, त्यामुळे ग्रामीण भागात पूर्वी गावोगावी बैलांच्या माध्यमातून शेतीची मशागत जी केली जात होती ती इतिहास जमा झाली आणि त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या अत्याधुनिक यंत्रणांनी घेतली। मात्र इंधनाचे दर वाढल्यानं शेतीचा उत्पन्न खर्च देखील वाढतोय, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा सर्जाराजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेती कसण्याकडे वळत आहेत। त्यामुळे जनावरांच्या बाजारात बैलजोडी आणि इतरही काही सामान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या बातम्यांसोबतच सातबारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी।